नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारे असे पौष्टिक पोह्याचे लाडू पाहणार आहोत। खूप खूप सोपी रेसिपी आहे, अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्ही हे लाडू प्रिपेअर करू शकता। खूप झटपट तितके चविष्ट पौष्टिक पोह्याचे लाडू आहेत। सुरुवात करूया आता आपण व्हिडिओला। एक कढईमध्ये 1 कप आपण पोहे घेतलेले आहेत। आता मेजरमेंट जे आहे ते मी कमी वापरलं आहे, पण याच मेजरमेंटचा वापर करून जर क्वांटिटी जास्त असेल तर ते डबल किंवा ट्रिपल क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवू शकता। 1 कप पोहे कढईमध्ये टाकून अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत, अन्यथा पोहे करपू शकतात जर गॅस फास्ट ठेवला तर। यासाठी अगदी मंद गॅसवरच आपण हे पोहे भाजून घेऊया। पोहे मध्ये मध्ये हाताने चेक करायचे आहेत, म्हणजे ते कुरकुरीत किंवा क्रिस्पी झाले पाहिजेत, कारण पोहे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर यासाठी पोहे आपल्याला अगदी असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता 1 कप पोहे आहेत, अर्थातच याला वेळ कमी लागणार आहे। जर जास्त क्वांटिटी असेल, ग्लासचं माप असेल किंवा वाटीचं माप असेल, अर्थात जास्त क्वांटिटी असेल तर वेळसुद्धा जास्त लागतो। आता पोहे भाजून झालेले आहेत, क्रिस्पी झाल्यामुळं काढून ठेवलेत। आता त्याच कढईमध्ये 1/2 कप आपण इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलेले। साधं सुकं खोबरं असेल ते खिसून तुम्ही वापरू शकता, असं काही नाही आहे की डेसिकेटेड कोकोनटच हवं आहे। असेल तर वापरा, नाही तर साधं सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता खिसून। आता इथे डेसिकेटेड कोकोनट भाजायला जास्त वेळ लागत नाही, साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये हे कोकोनट भाजून तयार होतं। तर याचा खूप जास्त कलर डार्क करू नका किंवा जास्त करपवायचं नाही आहे, तर अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनटं परतून घ्या। याचा कलर हलकासा बदामी झाला पाहिजे। त्यानंतर आपण खोबरं भाजून बाजूला काढून ठेवलेले आहे, तर आता त्याच कढईमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे आपण छोटा चमचा वापरलेला आहे, त्याने साजूक तूप ॲड करायचं आहे। आणि साजूक तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये साधारणतः आवडीनुसार सुकामेवा, इथे मी काजू वापरलेले, साधारणतः 10 ते 15 काजूचे स्लीट करून आपण अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत। आता काजू टाकावे असंच काही नाही आहे, जर घरात इतर कुठला सुकामेवा असेल, चारोळी असेल किंवा बेदाणे असतील, मनुका असेल, किंवा तुमच्याकडे जर काजू बदाम यापैकी कुठलंही असेल तर वापरू शकता। जर काहीच नसेल, नाही वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण जर सुकामेवा असेल तर लाडू अधिक पौष्टिक होतात। आता आपण इथे काजू थोडेसे खरपूस रंगावर तळून घेतलेले आहेत या पद्धतीने। आता गॅस बंद करूया आणि हे बाजूला काढून ठेवूया। इथे पोहे पूर्णपणे थंड झालेले आहेत, पोहे कधीही गरम असताना ग्राइंड करू नका, अन्यथा एक घाम सुटल्यासारखं होतो। यासाठी आपल्याला पोहे पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचे आहेत। तर याची छान अशी बारीक पावडरसुद्धा तयार होते, कारण पोहे हे कुरकुरीत झालेले आहेत आणि थंड आहेत। आता एका बाउलमध्ये जे आपण 1 कप पोहे मिक्सरमध्ये वाटून घेतले होते ते काढून घेऊया। तर इथे कमी क्वांटिटी आहे, जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता। 1/2 कप डेसिकेटेड कोकोनट जे बदामी रंगावर आपण भाजून घेतलेलं आहे, आणि इथे 2/3 कप अर्थातच आपल्याला 1/4 कप इकडे वापरायचं आहे गूळ। तर हा जो गूळ आहे तो खिसून घ्या, जर त्याच्यामध्ये गाठी वगैरे राहिल्या तर लाडू व्यवस्थित बांधता येणार नाही, यासाठी गूळ आपल्याला खिसून वापरायचं आहे। इथे आता आपण साधारणतः 3 चमचे साजूक तुपामध्ये जे काजू भाजून घेतले होते ते ॲड केलेत, आणि यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड ॲड केली आहे। आता गूळ खिसून घेतल्यामुळं लाडूला बाइंडिंग छान येते। आता गूळ, तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। या पद्धतीने अतिशय झटपट होणारा आणि पौष्टिक हा लाडू आहे। इवन तुम्ही गोपाळकाल्यादिवशीसुद्धा हा लाडू कृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता। खूप खूप टेस्टी हे लाडू होतात आणि लहान मुलं नक्कीच आवडीने खातील। आता इथे साधारणतः 2 छोटे चमचे आपण दूध घेतलेलं आहे। लाडूचं मिश्रण थोडंसं ड्राय वाटत आहे, याकरता मी दूध वापरले। साधारणतः चमच्यावर अगोदर टाकून बघा, जर व्यवस्थित बाइंडिंग आली तर दुसरं दूध टाकायची गरज भासत नाही। स्टील तुमचं जर मिश्रण लाडूचं कोरडं वाटलं तर एखादी चमचा दूध वाढवू शकता। दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता, किंवा तूप असेल तर तूप गरम करूनसुद्धा लाडू वळता येतील। तर आता व्यवस्थित 2 चमचे इथे आपण दूध वापरून लाडूची बाइंडिंग व्यवस्थित परफेक्ट करून घेतली आहे।
आता लहान लहान साईजचे, अगदी छोट्या साईजचे मी लाडू बनवलेले आहेत. मी हे लाडू लहान मुलांकरता बनवलेत, यासाठी साईज लहान ठेवली आहे. जर का तुम्ही हे लाडू मोठ्यांसाठी बनवत असाल तर अर्थातच मोठ्या साईजचे लाडू वळवून घेऊ शकता. अगदी एवढ्या मिश्रणाचे 9 ते 10 लाडू तयार होतात आणि खूप झटपट होणारा हा पदार्थ आहे. जर का तुम्ही हे पोह्याचे लाडू या पद्धतीने बनवले तर नक्कीच तुम्हाला आवडतील आणि लहान मुलंसुद्धा तुमच्या घरातील आवडीने खातील. एक लाडू वळून मी एका प्लेटमध्ये काढून दाखवला आहे. आता अजून एक लाडू मी तुम्हाला याच पद्धतीने वळून दाखवणार आहे. खूप खूप सोपं आहे बनवण्यासाठी, अगदी कोणीही बनवू शकतं. पोहे, गूळ, तूप या सगळ्या गोष्टी आपल्या घरात अवेलेबल असतात, त्यापासून हे पौष्टिक लाडू तुम्ही बनवू शकता. आता दुसराही लाडू तयार, बाकीच्या मिश्रणाचे याच पद्धतीने लाडू तयार करून घेतलेत. साधारणतः 9 लाडू इकडे तयार झालेले आहेत. पहा किती सुंदर लाडू झालेला आहे. याचं टेक्स्चरसुद्धा खूप सुंदर आलेलं आहे. अगदी परफेक्ट रवाळ टेक्स्चरचे हे पोह्याचे लाडू तयार आहेत. गुळ पोहे हे खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात. तर यासाठी आज आपण ही रेसिपी घेऊन आलेलो आहोत. एकदा ट्राय करा, खूप सोपी आहे. जर कुठले डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाडू सगळे तयार आहेत. हे लाडू एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवल्यास 20 ते 25 दिवस हे लाडू व्यवस्थित टिकतात.